मंगळसूत्रामध्ये जे काळे मणी असतात ते किती मोलाचे आहेत याची थोडक्यात कथा. मंगळसूत्राची कथा सांगतो ऐकून घ्या ओ बुवा तुम्ही. मंगळसूत्राची कथा सांगतो ऐकून घ्या ओ बुवा तुम्ही. महादेवाचं मंदिर आहे, शिवलिंगाचं मंदिर आहे. महादेव आदी महादेवादिदेव महादेव आणि आदि माया पार्वती. आदि माया पार्वती ही आदिशक्ती यांच्या विवाहाच्या वेळी काय झालं माहिती आहे? तिथे कोण आले? नारद आले. नारद तुम्हाला माहिती आहे, नारद म्हणजे कळ लाव्या. आता ही कळ लावताना नारदाची शेंडी ना अशी अशी असते ती शेंडी, ती नंतर अशी पडते खाली आणि त्याच्यात ते करंट घुसलो की मग ती शेंडी हळू 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 अशी ताट वतली. ही ताट शेंडी झाली की आपण समजायचा की हो काहीतरी नेऊन टेकवतलो, म्हणजे कळ म्हणते मी, बाकी नाही. ही कळ टेकवल्यान की नारदाने आपली सुरुवात केला. नारायण 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 नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन, कमलापति कमल नयन, कमलापति कमल नयन, पवहारण पवकारण. आदिमाया पार्वती हे म्हणाला, तुझ्या विवाहाच्या वेळी नारद मुनी तिथे आले आणि पार्वतीला म्हणतात कसे बघा, काय म्हणतात? माझी बायको, माझी बायको, शक्ती. मगाशी बुवाने बरच काहीतरी सांगितलं, छान बरं वाटलं. आमच्या रिफायनरी बद्दल बुवा छान बोलले. बघा त्यावेळी बुवानी तो गजर करून ठेवलेला, पुढे काय होणार आहे. त्याचप्रमाणे मच्छिंद्र कांबळ्यांनी सुद्धा अगोदर सांगून ठेवलेलं, जसं संतांनी सांगून ठेवलेलं होतं, वृक्षवल्ली आम्मा सोयरे वनचे, त्यावेळी संतांनी म्हटलेलं आहे की वृक्षरोपण करा,
त्यावेळी तसं ह्या सुद्धा महान संतच म्हणूया त्यांना, यांनी सर्व सांगून ठेवलं होतं की असं असं होईल आणि खरोखरच ती आज परिस्थिती आज आलेली आहे. माझ्या विभागात आहे ते, वास्तविक मी बोलायला पाहिजे होतं पण मी मुद्दाम बोललो नाही. माझ्याकडे आत्ता तो गजर तयार आहे, कारण हे तुम्हाला कळलं पाहिजे. आम्ही तिकडे बॉम्बा मारतोच आहोत, त्याबद्दल काय वादच नाही. हे सुरू झाल्यापासून आमची टाळकी जाग्यावरच नाही. काय करायचं पुढे, काय करायचं? जो माणूस बोलतो त्यालाच रात्री जाऊन अपरात्री ते लोक पकडतात आणि त्याला डांबून ठेवतात. परिस्थिती फार बिकट आलेली आहे आज. खरोखर म्हणजे देवगड, सिंधुदुर्ग ह्या लोकांची गरज आहे त्या गोष्टीला. आता भुवानी ह्या विभागातून हे तुमच्या समोर सादर केलं, त्याबद्दल भुवांना मी सल्यूट मारतो की हे मला त्यांच्याकडून पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे जनजागृती आहे किंवा नाही हे मला बघायचं होतं. खरोखर मी दोन तीन ठिकाणी भुवांच्या मुखातून हा गजराच्या रूपात भुवा सादरीकरण करतात, त्याबद्दल भुवांना मी माझ्या राजापूर तालुक्यातर्फे मी त्यांचं अगदी चांगलं त्यांना हे करतो, त्यांचा म्हणजे त्यांना आम्ही आभार मानतो त्यांचे की खरोखरच त्यांचा हात आहे आम्हाला आज. आणि तुम्ही सर्वांनी याचा विचार करा आणि ह्या गोष्टीला आम्हाला सुद्धा हात द्या तुम्ही. तुम्ही कारण काय, पाचामुखी परमेश्वर, एकाचा काम नाही का. हे पाच माणसं पाहिजे तिथे, पाचामुखी परमेश्वर म्हणून तर म्हटलेलं आहे. एकट्याचं काम नाही, कारण ह्या सरकारवरती आता विश्वास राहिलेला नाही म्हणून हा सगळा एवढा गेम केलेला आहे त्या लोकांनी हे साध्य करण्यासाठी. आणि कोणाच्या नाही कोणाच्या नावावर काय खपवता जाता आहे, ठीक आहे. आणि काय केलं, नारद मुनी आले आणि पार्वती मातेला म्हणतात कसे, तुझं आणि महादेवाचं लग्न झालं. त्यावेळी जो मी सोहळा बघितलेला होता, सोहळा एवढा अप्रतिम होता, असं कोणाचं लग्न झालेलं मी पाहिलंच नाही. पण लावलं त्याने प्रश्नचिन्ह, माते तुझ्या भविष्याबद्दल मला थोडी चिंता वाटते. असं सांगितल्याबरोबर पार्वती काय म्हणते बघा. सांगा महामुनी येऊ नका तुम्ही पाणी, सांगा महामुनी येऊ नका तुम्ही पाणी, सांगा महामुनी येऊ नका तुम्ही पाणी. पाहुया धक्का मारला, महामुनी येऊ नका तुम्ही पाणी, सांगा महामुनी येऊ नका तुम्ही पाणी. जर तुमच्या मनात काय शंका असेल किंवा काय तुम्ही कुठे बघितलेलं असेल कोणाचं काय काय झालेलं, तर मला म्हणाला अगोदर सांगा. हे मनात तुमच्या काय तो शंशय आहे तो ठेवू नको, बिंदास्त सांगा. तेव्हा नारद पार्वतीला म्हणतात कसे बघा, शालू बार धारी शालू घाला अंगावरी, दिसायला
पार्वती माते तुझ्या गळ्यात नवरत्नांचा हार आणि माझ्या गळ्यातल्या मंगळसूत्रात काळा मणी आणि तो काळा मणी आणि ते मंगळसूत्र तुझ्या गळ्यात का महादेवाच्या कान आहे. एवढ्यावरच नारद थांबलो नाही बघा, मला त्याच्या गळ्यात तुझ्या गळ्यात आणि त्याच्या गळ्यात कान आहे आणि त्याने एवढा थांबला नाही तो हे सांगायला सुद्धा. आणि पुढे काय झालं बघा. मंगळसूत्र गळ्यात उलट ह्यातच आय लफड, मंगळसूत्र गळ्यात उलट ह्यातच आय लफड. पार्वतीचा राग अनावर झाला. राग आल्याच्या नंतर माणूस पाठी पुढे बघत नाही, दे दान सुटे गिरान, डायरेक्ट वर हात करूक सुद्धा मागे येणार नाही. एवढ्या त्या रागात ताकद हा, पण तो राग नको ते काढायचो नाही. नको ते काढलास की सगळा बिघाडता. त्याला नम्रता पाहिजे, थोडा आवर घाला पाहिजे, नाहीतर झाली क्रोधा सवे भेटी, तोंडा वाटे नरक लोटी. क्रोध म्हणजे राग. झाली क्रोधा सवे भेटी, तोंडा वाटे नरक लोटी. तुका म्हणे रवी पाहू, रवी म्हणजे सूर्य, सूर्य म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे तेज, तेज म्हणजे ज्ञान. कशानं जाईल? ज्ञानान. म्हणून म्हटलेलं आहे, सद्गुरु वाचोनी सापडेन असो, धरावे ते पाय आधी, ते धरू पाहिजे हो जाऊसाठी. तर काय म्हणतात बघा, याने सांगितलं विचारणार म्हणला, असं करता करता पार्वतीचं म्हणणं ऐकून नारद समजला, आता ही एकदम भडकलेली आहे, आता इथून आपण पळता पाय काढलेला बरा. नारद पळायला सुरुवात केले. नारद जो पळाला तो जरा फुला थांबला नाही, कारण आता त्याला माहिती होतं की आता माझी धडगत नाही, म्हणून नारदानं तिथून पळ काढला. शिवन शक्तीचे तिला जास्त बोलायची नाही आणि भडकवायचं सुद्धा नाही. तेव्हा तिला म्हणतात कसे, पार्वती
अजिबात काळजी करू नको, तुझ्या आता प्रश्नांची उत्तरं आता मला मी देतो, पण तुला जरा थांबावं लागेल. आणि त्याला काय म्हणतात बघा, कैलासीची राणी ही गाली, कैलासीची राणी ही गाली, सांग तुला भडकावलं ग कसं काय भडकवलं तेवढं मला सांग, असे म्हणून शंकर म्हणतात, अगं हे काळे मणी म्हणजे कळी काळापासून भयमुक्त करणारे. काळ्या मनात सुद्धा केवढी पावर आहे बघा. लहान मूल जन्माला आल्याच्या नंतर त्याच्या कमरेला काळा दोरा बांधतात आणि त्याच्यात ते मणी बांधतात, किंवा एक काचेची बांगडी असते काळी म्हणा अशी बांगडी असते ती, कारण लहान मुलाला त्याचा बाधिकार होऊ नये म्हणून. भूत पिशाच का असेल त्याचा बाधिकार होऊ नये, संध्याकाळच्या वेळी आंघोळ झाली की ते इकडे काजळ इकडे इकडे असं लावतात. तसं हे काय म्हणते की हे भय मुक्त करणारे आहेत काळे मणी. आणि जे डोरलं बांधलंय ते पाचव्या दिवशी सरळ करणार, आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे माझ्याच गळ्यात का तुझ्या का नाही, तुझ्या का नाही, कारण हे काळे मणी अर्ध आयुष्य काळ्या मण्याच्या रूपात तुझ्या मी गळ्यात बांधलेलं आहे. तेव्हा आता राग सोड, हे ऐकून पार्वती काय म्हणते बघा. खरणी खोट त्याच्यार बोट, विश्वास ठेवायचा कुठ कुठ. याच्या चार बोटाचं अंतर आहे बघा, इथं लावून बघा कानपटात चार बोटाचं अंतर आहे का नाही, आणि त्यात माहेरचा रुसवा म्हणजेच वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न. वडिलांच्या इच्छेविरुद्ध बरंच काय होतं. एकदा कॉलेजात गेलो, कॉलेजात गेल्याच्या नंतर कसलो काय तोटवा, त्यांची काम असती टू व्हीलर घ्यायची, इकडे तिकडे फिरायची, काय काय लोकांक सवय असता. सकाळी 10 वाजता गेलो की एक पॉवर पार्टी असता, त्याका घेऊन इलो की 11 वाजता एक, 11 वाजता घेऊन इलो की दुपारी 3 वाजता एक, 3 वाजता त्याका घेऊन इलो परत की 4 संध्याकाळी 5-6 वाजता एक. या कर्मात तो मेलो मग त्याच्यात काय करणार तो, माका सांग किती आयटम घेऊन फिरायची. आता तो व्हॅलेंटाईन डे केल्याने, व्हॅलेंटाईन डे तुम्ही मान किती आलं होतास काय तुम्ही साजरो करतास का. आम्ही म्हणत होता पहिलं मुंबई का
ह्यो व्हॅलेंटाईन दी पोरा पोरगे साजरे करतात. आता तर काय झाला, गोरेगावला आता काश्मीर झाला, काश्मीर. तर असे बरेच असे पोरगे पोरगे ते सांगत ती कथा सगळी. म्हणजे आम्ही फिरोक गेला होता आणि ते सगळे झुडूप आहेत ना, ते झाडींची झाडाबिडांची, ती झाड झाडकडी ना ती हल्ला आतमधी. तर मी ते पोर विचार, ह्याचा काय हलतत आहे, ती झाडं हलतत किती आहे. अरे मेले आज व्हॅलेंटाईन डे आना, तो चाललो आतो आतमधी. आणि इकडे सुद्धा तसाच, इकडे गावाकडे या कुणकेश्वरापासून खै खै तीर्थक्षेत्रात ना तिकडे जातात, नायच खै गावला तर मग आपल्या सड्यात ते अंजनीचं झाडी असतं, ते सोडतात, थै बसतात आणि व्हॅलेंटाईन डे साजरो. काय बोलायचं या पोरांका, हा काय तुमका बोलोक तुमच्या जवळ. नंतर मग सांगतात आवशी बापसाक, मी करून इलय आवशी बापसाच्या जेवण माथ्यावर मारतात. मग काय करणार, ऐसून एका उचलणे चालतो, घरात पाऊल टाकायचं नाही. थोड्या दिवसांना आनंदाची बातमी येतात, वंशा कुलदीपक झालो. आता आवशीचा काळ दिसता, आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही ती आई. म्हणतं मारवा देत, जाऊन देत, आता काय करूचं, आता काय किती या आजूबाजू काय काय होता, किती किती खै खै कोणा वाणा गेली, कोणी इली, कोण काय काय, जाऊ दे बरोबर. दिवस जातात तसे जाऊ दे, येऊन दे पोर आपलो आतो आपिया तर आपिया. काय काय एक आठवण करून देतो ना, आपिया तर आपिया, माया किती नी झोई या किती, काय झाया तर इथं संध्याकाळी आपिया आताच येणार. असंच असतं, नवीन एक जोडपे असता, भानगड झाली त्यांची, काय भांडणं झाली. आणि गंमत तुमका सांगतोय थोडंसं टाइमपास म्हणून, कारण टाइमपास आता आमचे बुवा करून गेलेत ना सगळे, ते वादच नाही, त्याच्याबद्दल आम्ही काय बोलणारच नाही. म्हणून आमका जोड जमता दे, आपण काय त्या उकळ दुरा करायचा, बेर करूक मग यांका ठेवायचे, मग सगळं आता अगदी आपणा काळजी नाही, आपलं माणूस हा आपली बाजू मारून जाणार. आपणा काय शेवटाक चार गावाले तुम्ही आता बसला असणार, पण माझं एक तुमका सांगना, आता तुम्ही एवढं खर्च करतास की नाही, ह्या डबल बाऱ्या ठेवतात, जेवढ्या तुमचं हा परिसर आहे म्हणजे ह्या गावाचं पोंबुर्ल्या, म्हणजे मी आमच्या गावात सुद्धा सांगतो, जेवढे तुम्ही कार्यक्रम ठेवता की नाही, ते लोकांवरती अवलंबून राहू नको. लोकांना कसं, ते तुम्ही व्हॉट्सअपला टाकल्याच्या नंतर जे कोण हौशी असतात, कोणी यूट्यूबवाले असतात, ते हजर राहतातच, कारण त्यांचं पण तो धंदो हा, त्यांना पण काय आता पोचवूचा काम करतात. पण चांगला असतात तेवढाच पोचवा, हा मग तुम्ही हात जोडून सांगते. काहीतरी वाईट आमच्या तोंडून अमंगळ जरी कधी गेला, तेवढा मात्र लोकांपर्यंत पोचू नको. आता काय झाला की दोन वाघांची टक्कर. आता वाघ यो हिंस प्रशु, आता तो वाघ है कशा घ्या भजनात, हरी भजनात, म्हणजे लोकांपर्यंत काहीतरी चांगलं पेट. आता आणि काय म्हणतात, ह्यो अध्यात्माचो बादशहा म्हणतात ना, जात्यावर बसला की ओवी येतात. अध्यात्माचो बादशहा, आणखी पेटलेली बारी, म्हणजे त्या हरिनामाक सुद्धा आग लावतात. म्हणजे हे तुम्हीच लिहतास ना, हे युट्यूबवालेच लिहतच असतील की ते सांगतात. बरा त्या प्रत्येक भुवाचं युट्यूबवालो पण असता, खरोखर सांगते तुमका मी, ते तयारच करून ठेवतात त्यांका, आणि ते बरोबर ते देत. एकाक मी सगळे आरे फाट्यावर सांगले होते, मी नाव नाही सांगणार, थंय भेटलो आणि माका सांगता तो की बाबा ह्यो यूट्यूब आलो, म्हटलं ह्याका रे घेऊन कित्या फिरतो. त्याका मी बघ, तू माझ्या मुलग्याप्रमाणे आहेस, काहीतरी चांगलं दिलास ना तर तुला परमेश्वर चांगलं देईल. पण हे काय काय ते जे तुम्ही टाकताना, ते नाचतात काय करतात, हे अजिबात लोकांपर्यंत नेऊ नका हो. हरिनामाची टिंगल चाललेली आहे, हे करू नका तुम्ही. हे पैशासाठी काहीतरी करायचं हे बरोबर नाही. परमेश्वराचं नामस्मरण घेताना ते चांगलं, ती पवित्र जागा आहे, त्याचं पावित्र्य राखायला पाहिजे. जर तुम्ही चांगलं दिलात तर चांगलंच होणार तुमचं, काहीतरी करून करू नका. आणि आता हे हा तरावला व्हॅलेंटाईन डेचा, तर एक दिवशी काय आपिया तर आपिया, कारण कसं आता वयाच्या मनानं तर मग झटकन याच्यात बसत नाही ना, ही मेमरी आमची लई चांगली आहे. बघा कधी एवढं मी बघतोय ना,
कधी ती चोपडी कधी बघितलेली नाही मी त्यांच्या समोर. एवढी मेमरी पोस्ट मास्तरांची, भारी लई भारी. म्हणून सांगितलंय काय तुमका, असं होणं नाही आणि होणार पण नाही अशी चीज आहे. आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे भवन. आणि मंडळीनं तुम्हाला सुद्धा सांगतो, आम्ही कोणाची निंदा कधीच करीत नाही. त्यांनी सांगावं, त्यांनी कधी मी गुरव होय म्हणून ह्यो कौल लावता किंवा कोंबडी कापता की लिंबवा कापता, ह्या म्हणणार कोण? ह्याचो गुरु ह्यो मातो गुरु माझा काय ठेवीत नाही, लिंबुवा बिंबुवा काय असतात. पण ह्यो माणूस मात्र कधी, आणि आम्ही सुद्धा त्याच्यावरती काही बोलत नाही. जा का असाच सादरीकरण लोकांना आवडो नाहीतर नाही आवडो, ह्यो आपलो हा तो करून मारून न्या त्या सगळा. आम्ही त्याच्यावर सगळा संपवलंय. हा तर आपिया तर आपिया काय होता, नवरा बायकोचा कसं असता, सकाळी धामधूम, दुपारी टामटूम, आणि संध्याकाळी सामसूम. त्याच्यात जर समजा एखाद्याचा काहीतरी भांडण झालेला असला आणि संध्याकाळ, आता मी ह्या का बोलतोय, जीव होई ती नायत म्हणून एक तुमका चुटको सांगते. म्हणजे आधी माता शक्ती सगळं गेलो घराक तर संध्याकाळी सगळा जेवण खावण झाल्याच्या नंतर मग हत्रुणा घालतत. आता नवरा बायकोचं हत्रून म्हणजे तुमका समजतात काय, आता त्याच्यातनं सगळे तुम्ही गेलेले आहात. आता भांडण झाल्याच्या नंतर मग ह्याचा तोंड इकडे आणि ह्याचा हिचा तोंड इकडे, एकामेकाकडे बघित नाय. जरी समजा चादरी खय असा मागे पुढे झाला तरी झटकन अशी वाढणार. एक दिवशी काय होता की ती ह्याची चादर हलोक लागली. हलोक लागल्याबरोबर ह्यो म्हणता, बया झाया म्हणता, आपिया तर आपिया, आपिया तर आपिया, आपिया माणूस नाही कोण वडीत नाही तर आणखी कोण वडीत. आणि आपिया तर आपिया करता करता चादर हळू 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 ओढूक लागल्याबरोबर जवळ येईल. आता जवळ येल्यानंतर त्यानं असं हात फिरवला, हात फिरवल्यानंतर बलबलीत लागला. बलबलीत लागल्याबरोबर त्यांना नाकाजवळ घेतला, नाकाजवळ घेतल्यानंतर मला लूत लागलेला कुत्रा आतमध्ये घुसला त्यांच्या फेकून तिकडे बार. या म्हणता हापिया तर हापिया, आपली मस्त झोपली आहे तिकडे. पार्वती म्हणते खरं आणि खोटं याच्या चार बोटांचं अंतर आहे. कारण कोणार भरावसा ठेवणार, माझा जीव नुसता खासावीस होतोय, पण करणार कार हे काळे मनी का मोलाचे, तेव्हा शंकर म्हणतात बघा. पुढच्या अवतारी सजनार सजनार काय सांग. उत्तर तुला मी नंतर देईन. जमदाग्नी म्हणजे रेणू राजाची कन्या रेणुका म्हणून येशील, आणि मी जमदाग्नी तेव्हा तुझ्या काळ्या मनाचं उत्तर मी तुला देईन. तेव्हा ठरल्याप्रमाणे रेणुका आणि जमदाग्नी यांचा विवाह झाला. रेणुका रूपी पार्वतीला आपल्या मागील जन्माची आठवण झाली आणि ऋषी स्नानासाठी गेलेले असता ही नटून थटून ता इष्णो बिष्णो फुसफुस इकडे फुसफुस तिकडे फुसफुस नुसतो वास गमगमाट करून इली. मी काय म्हणते, रेणुका सोड तुझा सुंदर, रेणुका सोड तुझा.
तेव्हा जमदाग्नी म्हणतात कसे, ऋषी मुनींना धन संपदा शृंगार हे काय कामाचं आहे, त्यांचा आश्रम म्हणजे दीन दुबळ्यांना आधार देण्या एवढंच आहे. त्याबरोबर एवढं सांगितल्याबरोबर रेणुकेने काय केलं, सर्व अलंकार काढून टाकले आणि राजाने मंगळसूत्र सुद्धा रागाने ते मंगळसूत्र सुद्धा तोडून टाकलं आणि जमदाग्नी रूपी शंकराची आठवण झाली की हीच वेळ आहे काळ्या मण्याची किंमत दाखवण्याची. आणि तो एक काळा मणी हाती घेतला, रेणुकाच्या हाती देऊन म्हणतात कसं बघा, गळा मंगळसूत्र नाही कळलं तुला ग, धनवान राजाच्या घरी जा आणि काळ्या मण्याच्या वजना एवढं रूप आणि सोनं घेऊन ये, असे ऋषींचं बोलणं ऐकून रेणुका मनातल्या मनात हसली आणि पती आज्ञा शिरसावंद्य मानून राजदरबारी आली. कशी आली आणि म्हणते कशी बघा, काळ्या मण्याचे वजन करून, काळ्या मण्याचे वजन करून सोनाने बोलणं ऐकून राजा म्हणतो कसा, आमचं भाग्य थोर, आज आमचं भाग्य थोर म्हणून आज इथे आम्ही आलो, आम्हाला आमंत्रित केलं, याला भाग्य लागत, नाहीतर आजकाल आम्हाला कोण बोलवत आहेत. हे आमचं भाग्य की आम्हाला इथं दोन्ही बुवांना पारंपरिक डबलबारी करण्याची संधी मिळवून दिली, हे आमचं भाग्य. नरेश एकावडे सारखे धडपड करायचे, फोन करायचे, कसं तरी करा म्हणतो, पण या. खरोखर धन्यवाद देतो त्यांना मी, चांगलं तुम्ही चांगलं काम केलात, आज आम्हाला ही भजन करण्याची संधी तुम्ही मिळवून दिलात आणि तुमच्या विश्वस्तानी, त्याबद्दल त्यांचा आभार. आणि राजा म्हणला, आमचं भाग्य थोर म्हणून इथे आम्ही राजदरबारी आलो, गुरुसेवेची संधी आम्हाला चालून आली, गुरु पौर्णिमेचा दिवस असल्यामुळे धनवान राजा जमदाग्नी ऋषींच्या पादुकांचं पूजन करत होता. कसलं पूजन, पादुका, पादुका. आपल्याकडे काय, आपल्या वाहन वाहनो खेटरा कोल्हापुरी सोलापुरी सँडल सिल्पर काय काय लई नाव त्या चपलांका, पण देवांच्या एकच पादुका. अरे पादुका पादुका काय म्हणतो, जर आला तर सरळ पाद नाही मोकळा हो तर म्हणाला, त्या पादुकांचं पूजन करत होता हे पाहून रेणुका म्हणते, काय हे काय चाललंय राजा, हे काय चाललं आहे. त्या म्हणतो कसा बघा, धन्य धन्य त्या
सुलेमान राजाचे बोलणे ऐकून रेणुका मनातल्या मनात म्हणते कशी, माझ्या नवऱ्याची किंमत मला कळली नाही, हे तर त्यांच्या पादुका पुजतात, तेव्हा म्हण आहे ती खरी, जळलं मेलं नशीब नाही फुटकं आपलं ते घ्यायला, आणि मी उगास खाली पिली इथे टाइमपास करत राहिली देवाला द्यायला आणि नशीब नाही घ्यायला, तशी माझी गत झाली. तरी पण तिने म्हटल्याप्रमाणे राजाने काळ्या मनाचं वजन करायला सुरुवात केली, पण चमत्कार काय झाला बघा. लगीन सोहळा होऊन पिवळा, लगीन सोहळा होऊन पिवळा, गावामध्ये गाजतो गाजतो माझ्या लग्नाचा काळा मणी ठेवला तरी तो, सोनं ठेवलं तरी तो तराजूचा काटा हलायचा नाही बघा. एवढा मोठा पॉवरफुल ता अशा प्रकारे दरबारी मोठा तराजू आणला. एका बाजूला काळा मणी, दुसऱ्या बाजूला सोनं रूप. काळ्या मनाचा मण्याचा तराजू काही केल्या हलायला हलायला तयार नाही बघा मंडळी. काय समजली? आणि अशी सत्व परीक्षा, अशी सत्व परीक्षा ह्याच्या पुढे कधी येणार नाही. ती सत्व परीक्षा आहे. आणि तेव्हा तुझं हे मंगळसूत्र सुद्धा तू तराजूत टाक. तेव्हा राणी म्हणते कशी बघा. दिससी मजला नवची नवे, दिससी मजला नवची. राणी म्हणते कशी की मी मंगळसूत्राला देव मानते आणि ते सुद्धा तुम्ही माग मी मंगळसूत्राला देव मानते आणि ते सुद्धा तुम्ही मागता. परंतु तिने विचार केला व म्हणाली, आपल्या पतीची सत्व परीक्षा आहे आणि ती माझ्यामुळे जाऊ नये. म्हणून तिने मंगळसूत्राला काढून त्या साष्टांग नमस्कार केला आणि तिने मनापासून मनोभावे शंकराची आराधना केली आणि म्हणते कशी बघा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
नारायणीने शंकराची आराधना केली आणि त्याप्रमाणे शंकराने तिसरा नेत्र उघडून राणीच्या मंगळसूत्रात शक्ती सोडली. तिसरा नेत्र शंकराने तिसरा नेत्र उघडला आणि त्याच्या तिच्या मंगळसूत्रात शक्ती सोडली. तेवढ्या चमत्कार काय झाला बघा. राणीने ते मंगळसूत्र तराजूत ठेवताच त्या काळ्या मण्याचे पारडे वर झाले तेव्हा रेणुकेला समजलं की काळ्या मण्याची किंमत काय आहे ती. तिने आपल्या नवऱ्याची सुद्धा किंमत ओळखली की माझ्या पतीची सुद्धा काय किंमत आहे, केवढी पॉवर आहे ती. नाहीतर आली कोण पॉवर देतं, ह्यो नेहमी लावून जाणार हो. कसली पॉवर, त्याची पूजाच रोज. निसक्या निसक्या लाज नाही आणि कलचा बोल ना आज नाही. किती झाला तरी ताप काय समजली असं असतात. आपल्या पतीला शरण गेली, चूक समजली तिला की हे सगळं मी मगाचपासून करत होती, खरोखरच मी हा मूर्खपणा केला, माझी पतीची जी काय चाललं होतं त्यांचं ते मी ओळखलंच नाही. म्हणून म्हटलेलं देवाला द्यायला आणि माझं नशीब नाही घ्यायला, अशी माझी पत जावी. चुकीचा पश्चाताप झाला आणि अशा प्रकारे त्या मंगळसूत्रातील काळ्या मण्याची किंमत त्याला कळली आणि इथं आमचं भारूड देवादी. धन्यवाद. सॉरी हा, ह्यो आमचं मॅनेजर हा. देवाधी देवा महादेवा.